6 लाख रुपयाला बादल आम्ही खरेदी केला, त्याच्यानंतर 500 बिनजोडचा मानकरी आहे असा हाचा एक वेगळा किताब आहे. त्यानंतर वासर मोठी करायचो, पण आम्हाला बऱ्यापैकी माणसं पैरं न होण्यामुळे आमची बैल अंधारात राहायची. बऱ्याचशी म्हणजे जे आम्हाला पैऱ्यासाठी बी जवळ घेत नव्हती ती माणसं परत आमच्या खांद्यावर हात टाकून फिरायला लागली. ही कारवे गावातली एक नंबर केलेली ढाल, तिथं स्वप्नकरांचा सुंदर म्हणून होता, तो बादल बरोबर पळालेला. ही विंगात एक नंबर केलेला, संतोष ड्रायव्हर आहेत आपले येरावळीचे, त्यांच्या बालमा बरोबर एक नंबर केला होता. ही शिडगेवाळीत घरच्या गाडीनंच राहिली होती फायनल, तिथं 4 नंबर केलेला. ते आपले कोळेगावचं महाराष्ट्र केसरी मैदान, त्यात बादलनं 4 नंबर केला होता तिथलाही. नमस्कार मंडळी, सौरभ निकम ब्लॉग्स युट्यूब चॅनल वरती मी सौरभ निकम आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. तर आज आपण आलेलो आहोत वारुंजीत, जिथं विजय खांबे यांच्या दावणीवरील महाराष्ट्र केसरी बादल आणि त्यासोबत त्यांच्या दावणीवर अशी बरीच नामवंत बैल होऊन गेली ज्यांनी शर्यत क्षेत्रात अधिराज्य गाजवलं. त्यांची आज आपण मुलाखत घेऊन संपूर्ण माहिती या व्हिडिओ मार्फत आपल्याला दाखवणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, आणि महत्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर नमस्कार. नमस्कार. तर हे आहेत या महाराष्ट्र केसरी बादलचे मालक, तर स्वतःचा परिचय. मी गणेश मधुकर खांबे, वारुंजी फाटा, कराड. तर हा नादी ह्या क्षेत्रात कधीपासून आहे आपण? ह्या क्षेत्रात म्हणजे म्हणाल तर मी लहानपणापासूनच, म्हणजे मी 6वी 7वीला असल्यापासून या क्षेत्रात आहे. आता त्याच्याआधी आपली एक 2-3 बैलं चांगली फार्मात होऊन गेली, त्यातला एक म्हणजे टायगर, जे टायगर आणि कैची, कैची म्हणजे बाहुल्या आमची, ती घरची गाडी 1.5 वर्ष पळाली. कमीत कमी 26-27 सलग एक नंबरचे त्यांचा किताब आहे, असं ते घेऊन गेली. त्याच्यानंतर मग हा बादल आम्ही आदत वयात घेतला, की का साधारण 4 वर्षापूर्वी आम्ही बादल खरेदी केला रहिमतपूरमधून. 6 लाख रुपयाला बादल आम्ही खरेदी केला, त्याच्यानंतर 500 बिनजोडचा मानकरी आहे असा हाचा एक वेगळा किताब आहे. आत्तापर्यंत आपल्या दावणीला किती बैल होऊन गेली? आत्तापर्यंत आमच्या दावणीला तशी आम्ही 10-11 बैल जरी झाली सहज पळणारी, त्याच्यातली एक आमची 4 बैल आत्ता फार्मातली झाली. त्याच्या आधी आम्हाला म्हणजे बैल आम्ही असंच घ्यायचो, वासर मोठी करायचो, पण आम्हाला बऱ्यापैकी माणसं पैरं न होण्यामुळे आमची बैल अंधारात राहायची. त्याच्यानंतर असंच करत करत आता आम्ही एक लॉकडाऊन म्हणजे बंदीच्या आधी, तुर्तात आधी एक पल्सर म्हणून बैल खरेदी केलेला तांब्यातनं. त्याच्या वेळेस झालं, त्यानंतर एक सोन्या म्हणून बैल खरेदी केला, त्याच्याबरोबर पावर म्हणून अशी पुन्हा वासरं एक 4-5 गारखीसारखीच घेतली. त्यानंतर टायगर म्हणून एक आमच्यात वासरू घेतलो होतो आम्ही 81,000 रुपयाला करमाळ्यातनं. त्याच्याबरोबर त्या बैल आम्हाला एक चांगला लागला जरा. त्याच्याबरोबर बऱ्याचशी म्हणजे जे आम्हाला पैऱ्यासाठी बी जवळ घेत नव्हती ती माणसं परत आमच्या खांद्यावर हात टाकून फिरायला लागली. त्या टायगरमुळं आम्हाला बरेचशी म्हणजे बिनजोड म्हणा किंवा शर्यती म्हणा मैदान म्हणा कुठ बऱ्यापैकी त्याच्यात नाव आमचं भरपूर त्यानं उज्ज्वल केलं. आतापर्यंत जशी की जुनी बैल होऊन गेली, त्यातली असं म्हणजे चांगला बैल त्यात कुठला होऊन गेला, नाव केलं बऱ्यापैकी तो टायगर? टायगर म्हणा, बाहुल्या, कैची, आणि त्याच्यात तर आमचा यो बादल. बादलनं काय आमचं बाकी महाराष्ट्रात नाव सगळीकडे लौकिकच केले. काय पाहून घेतलं होतं आपण याच्याकडे जेव्हा घेतला तेव्हा? बैलाचं काय दादानं आमच्या बघितलं होतं, एक फेरा आपलं त्याचा फेरं वगैरे टाकून व्यवस्थित बघून घेतला होता बैल. फेरा टाकूनच बैल घेतला होता आम्ही आमच्या इथे. कितीची खरेदी? ही 6 लाख रुपयाला घेतला होता बादल तेव्हा. आता 12 होता तेव्हा घेतला होता, म्हणजे वासरू असताना घेतला होता. किती महिन्याचा होता? तरी 15-1 महिन्याचा असेल तेव्हा. तेव्हा घेतलं मैदान कुठलं? पहिलं मैदान त्यानं कुठलं गेलं? पहिलं मैदान साळींबाचं जे आपलं मैदान होतं तिथं बैलानं एक नंबर केला होता तेव्हा, लहानपणी आदत वयातच. त्याच्यानंतर बऱ्यापैकी बिनजोडला जास्त चालला त्यो, म्हणजे 500-550 बिनजोड त्याच्या झालेले आहेत, आणि त्यातल्या मला वाटतं 95% बिनजोड जिंकलेला जाईल. आपल्याकडे का मुंबईमध्ये पण पळाय? नाही, मुंबईला नाही, बैल महाराष्ट्रातच आपल्याकडेच पळा, म्हणजे कराड भागात, सातारा भागात, माळशिरस भागात, बऱ्यापैकी जास्त माळशिरस भागातच बैल पळालाय. बऱ्यापैकी आपल्या दावणीलाच असतो बैल? हो, बैल नाही बाहेर जात, बैल इथंच शेवटपर्यंत इथंच राहणार. आता कुठल्या कुठल्या बैला नंबर दिला आतापर्यंत नामांकित म्हणाल तर सगळी बैलं झालीत बऱ्यापैकी त्याच्या जोत्यामध्ये, आणि बरीचशी बैल आता नामांकित पळते त्याच्याकडे शिकून मी पळालेली आहे. आता आता किती वर्ष जाईल? आत्ता हो आपण घेऊन 4 वर्ष झाली त्याला, आणि त्याच्या आधी 1-2 वर्ष झाली, 6 वर्षाच आसपास. आपल्याकडे आल्यापासून म्हणजे आता बंदीच्या काळानंतर किती मैदान मारले आतापर्यंत? आता चालू सीझनला 20-21 मैदानं तर झाली त्याची गुलालाची चांगली, 20-22 मैदान. बघा आपच्या कोळ्यात आता महाराष्ट्र केसरी मैदान असते, त्यात सुद्धा बैलानं तिथं सुद्धा गुलालात राहिला होता बैल, कारव्यात राहिला, तिकडं माळशिरस भागात राहिला.
म्हणजे बऱ्यापैकी जाईल तिथं तो काय बिनगुलाळाचा कधी परत येत नाही शक्यतो. तर त्याला तवा कुठली होती बैल फेरायला, म्हणजे तवा त्याच्याबर कुठली होती पायऱ्याला? कारव्यात इथं ते शेरकरांच्यातला एक बैल आहे काय मळ ह्याच्यात कोळ्यात तो होता. कारव्यात स्वप्नकर बाप आहेत आमच्या एक रमेश जाधव म्हणून, त्यांच्याकडे सुंदर म्हणून बैल होता तो गाठला होता. बरीच झाली. ड्रायव्हर कोण असतो गाडीचा आपल्या? ड्रायव्हर तसं काय फिक्स नसतंय, बबलू ड्रायव्हर असतोय, पण आपला विकास ड्रायव्हर असतोय दुर्गळवाडीचा. बऱ्यापैकी सगळीच असतात काय असं कोणाचं नाव सांग. तर कैची नाही तुमच्या कैची बद्दल म्हणजे आम्ही पण ऐकलं तो बाबा, तर त्याच्याबद्दल काय सांगाल जरा प्रेक्षकांना? कैची म्हणजे कसं आहे की आम्ही एक साठ्य बैल घेतलेला, तो पळल न पळल असं कोणाला वाटलं नव्हतं. तर त्याच्यानंतर आमचा जे घरचा बैल होता टायगर म्हणून त्यावेळेस पळत होता तो, आणि कैची ही गाडी इतकी पळाली की आम्ही जाईल त्यावेळेस मैदानात गेले की एक नंबर करणारी ठरलेलं असायचं तेव्हा. अशी बरीच मैदान होऊन गेली त्या गाडीची. तो किती वर्ष आपल्याकडे होता कैची? बी आपल्याकडं तरी 3-3.5 वर्ष होताच. परत आता आत्ता कुठे? आत्ता तो रहमतपूरला जाय. विकला का? दिलाय त्यांनाच. सांभाळायला आहे बैल आपला? नाही त्यांनाच दिला असंच. म्हणजे त्याची पण मुलाखत आपण एकदा लावू. हो हो. आता इथून पुढं जी काय माहिती आहे बादल विषयी ते आमचे एक सहकारी बंधू आहेत ते तुम्हाला देतील, अमोल कांबळे म्हणून. नमस्कार. नमस्कार. तर स्वतःचा परिचय? अमोल तानाजी कांबळे, राहणार आहे रोळे. तुम्ही काय सांगाल बादल बद्दल? लहानपणापासून बैलाव आपलं जीवच, लहानपणा आधीपासून आपणच सांभाळ करतो याचा. तर तुमच्या बरोबर कसं संबंध आहे आतापर्यंत, म्हणजे कसा पाहिला बादल आतापर्यंत? तुम्ही सगळा काढलेला बघितला? हा. कसा बैल? हा दादांचा पहिली कैची बावल्या बैल आमच्या रोळ सांभाळ होता, तेव्हापासून दादाचा आमचा परिचय. त्यातनं बोल तुम्ही असता का याला? बैलावर सगळं आपण करतो. तर मैदानात गेल्यावर कसं असतं नियोजनेचं काय सांगाल? मैदानला गेल्यावर पहिल्यांदा पाठी धावून आणतो आपण, नंतर पाणी करतो, मग पुन्हा गाडी पाणी करून आल्यावर बैल असा मोका सोडतो आपण, त्यानंतर पुन्हा गाडी नोंदणी करून झाल्यावर पाणीला बैलाला तोंड धुणे, बैलाला चकड्यापर्यंत झोपणे सगळं मीच करतो. म्हणजे आड्यावरचं नियोजन सगळं? सगळं नियोजन मीच करतो. सुट्टी मेकर आहे का तुम्ही? त्याचं सुट्टी मेकर आहेत की? ड्रायव्हर कोण असतं आपल्या गाडीचा? ड्रायव्हर लहानपणा बादल लहानपणी पोहोचतो तेव्हा बबलू ड्रायव्हर किंमगडचे, आता विका ड्रायव्हर दुर्गावाडी. ती हानते तुमची? हा, ही गाडी आणतात. आता पण कुठल्या कुठल्या नाम म्हणतो पहिला नंबर घातली? आतापर्यंत नामा म्हणजे वाघावच्या साहेबांचा निशान, अक्षय मोरे गौडोली यांचा साताऱ्याचा बलमा, पुन्हा मंगेश बाया बारामती यांचा पहिला चंदर, या बैलांच्या नामा की बैलांच्या पण पाहिलेला आहे. बऱ्याच बिनजोड पण बिनजोडचा म्हणजे विषय नाही बैलाचा काय बिनजोड मध्ये. आतापर्यंत 507 बिनजोडच्या मानकरी आहे. एकमेव एखाद्या आठवणीतलं बिनजोड बाबा जात राहिलं पण पहिल्यामुळं केलं असं? आठवणीत बिनजोड म्हणजे महाशरद भागात झालती शहरात बादल आणि विवेक पाटील काल्यांचा बांड्या, आणि पलीकडे गाडी होती रावतवाडीचा शंभू, आणि त्यांच्यावर लक्ष होता. ती नामागी बिनजोड झाली बैलाची मोठी. आणि नंतर पेठ नाक्याला एक शहरात झाली कुंभारकांचा तेजा, आणि त्याला येऊचा जो होता सुंदर होता, आणि इकडं बादलला वाघाचा निशान आणि बादल होता. ही शहर एक म्हणा मोठी झालती. बरेच मोठे मैदान मारली? हा, बरेच मोठे मैदान मारले. आतापर्यंत सगळ्यात मोठे बक्षीस मैदान कुठं मारले? आतापर्यंत मोठे मैदान बक्षीस म्हणजे वाटारचं एक झालं किरोळी वाटार, त्यानंतर पुन्हा कोळे, पुन्हा रेटरे कारखाना, यांना मागे मैदान बैल राहिलेलं आहे. म्हणजे बरीच मैदान मारली त्याने. आणि आता चालू सीझन मध्ये कुठलं कुठलं कुलाला घेतला आता जवळचा? आता चालू सीझन म्हणजे आता कोळ्यात मैदान झालं महाशिरा ह्याचं कोळ्याचे महाराष्ट्र केसरी म्हणून तिथे एक झालता, पुन्हा कारव्याचं एक नंबर केलता. त्याचा इथं देखरेख कोण बघत आपल्या इथं? आता स्वतः दादाच मालक, स्वतः दादा विजयदादा. विजयदादा बघत का? कुठे आहेत ते? नमस्कार. हे आमचे मोठे बंधू विजय खांबे दादा. आतापर्यंत बैलाचं सगळं नियोजन म्हणा, बैल घेणं, बैल पळवणं हेच करतात. म्हणजे बऱ्यापैकी घेतली सगळी देखरेख? देखरेख म्हणा, वैरण काढणं, बैला सगळं 100% नियोजन हेच करतात. घेतलं आपल्या इथलं जे काय असेल ती. आणि मग अशी पाहिलं ती सगळी आपली पोरं सगळी? हो, बाकी अशी पोरं म्हणजे बैलावर पोरांचा भरपूर जीव. पोरं म्हणजे बैल जेव्हा फार्मात पळतोय का नाही, गाडी माग पोरं अशी मावत नव्हती इतकी पोर याची पहिली. हे आमचे एक मित्र आहेत बघा युवराज भाऊ मुळे कराळचे, ह्यांचं पिकअप जेव्हापासून बैल म्हणजे पहिली होती तेव्हापासून मला ह्यांचं पिकअप घेतल्यापासून बैल ह्यांचं पिकअप आल्याशिवाय काय आम्ही हितनं भरलेलं नाही अजूनपर्यंत. म्हणजे त्यांचा पण एक जीव, त्यांचं किती बी भाडं ठरलेलं असू द्या पुढं.
बैल शर्यतीला जाणार आहे म्हणलं की राजभावनी पुढचं भाडं कॅन्सल केलेलं आहेच. एवढा त्यांचा विजय आहे बैला आपल्या पहिल्यापासून लहानपणापासून. आता ह्या सीझनला आम्ही बघितलं बरस त्यासनी मुंबई जायची भाडी यायची. पण युवराज भाऊशी एक फोन करायचा की युवराज भाऊ उद्या बैल जरा एक दोन दिवसात शर्यतीला न्यायचा आहे. त्यांचं त्यांनी पुढे अरेंजमेंट करून दुसरं पिकअप लावून आपल्या बैलासाठी ते कायम असतील. आता लहानपणापासून आपल्याकडे झाला मोठा आहे ना हो. तर आताच्या प्रवासाचा जरा अनुभव सांगा का त्याचा काय बादलचा प्रवासाचा. म्हणजे बादलला घेतल्यापासून आपण की त्याला आपण मैदानला नेला आणि त्यानं आपल्याला नाराज केलंय अशी गोष्ट कुठलीच घडलेली नाही. जायल त्यावेळेस त्यानं आपली मान तिथं उंच ठेवूनच आलेला आहे. म्हणजे आदत बच्चा होता तेव्हापासून आदत बच्चा होता तेव्हापासून म्हणा बिंजोडच्या काळात कशातच बिघाला बिंजोड करा किंवा मैदान खेळा पण आपल्याला नाराज त्यानं नाही केलं. त्यामुळे आमचा बी जीव त्याच्या एवढा आहे की त्यासाठी आपण काय बी करू. त्याचा अड्ड्यावर गेला रुबाब कसा असतो जरा बैलांचं रगीलपणा दिसतो असं काय सांगाल त्याच्याबद्दल. बैल अड्ड्यात गेला की फ्रेशच असतो. हितल्यापेक्षा जास्त तुम्हाला तिथं फ्रेश दिसणार. तर अड्ड्यात जायच्या आदल्या दिवशीचं नियोजन कसं असतं किंवा सकाळी उठल्यावर कसं असतं काय तुमचं. तसं काय आपलं म्हणजे फिक्स नसते. काय जण म्हणतात की बाबा अड्ड्यातला बैल जाताना त्याला वैरण कमी घालायची वगैरे. बैल आम्ही जुगवून नेतो तरी सुद्धा त्याच्या पळण्यात काही फरक पडत नाही. पोटभर खाऊन बाकी त्याला कॅल्शियम वगैरे जी रत्ती बाय सगळं आहे ती त्या दिवशी सगळं चाललेलं असते. की माणसं म्हणतात लय जोगवला की बाबा बैल पळत नाही हे होत नाही पण त्याचं तसं काय नाही. त्यानं सगळं उलट करून दाखवलं आम्हाला त्या बाबतीत. ते माणसांचा जे विचार असतो त्याला उलट आहे सगळं. हो 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 तरी पण पळतो त्या जोमात. त्याला आम्ही तेवढं म्हणजे खाणं पिणं तेवढं घालूनच नेतो. भले आता इथनं माळशिरसला पळायला जायचं म्हणल्यावर बैल रात्रभर उपाश ठेवून चालतोय का. नाही चालत. मग एवढा प्रवास करून बैल जाणार. बाग बैल पुणे भागात पळालाय इकडे माळशिरस भागात पळाला पण बैलानं कुठं काय आपल्याला हे कमी नाही दाखवले. कुणाचं म्हणजे घाटात पळलाय का आपला बाबा. घाटात नाही घाटात नाही आतला छकडी आपल्या शर्यतीलाच छकडीलाच. हो जसं की आता आपल्या भागात सगळ्यात म्हणचेला तर महाराष्ट्र केसरीन जुनं जाणतं पारंपरिक मैदान कोळेगावचं मैदान आहे जिथं फायनलला बैल राहिला की त्याला महाराष्ट्र केसरी किताब मिळतो. अशा ठिकाणी सुद्धा बादल आमच्या तिथं फायनलला राहून आम्हाला म्हणजे महाराष्ट्र केसरीचा किताब मिळवून दिलाय. तिथं त्याच्यासारखं भाग्य नाही. त्याच्यासारखा म्हणजे आता म्हणजे थोडक्यात तिथं बैल आपल्या धावणीला आहे आणि कोळ्यात फायनलला राहिलं पाहिजे ही एक प्रत्येक मालकाची अशी इच्छा असती आणि ती एक इच्छा आपली पूर्ण केली त्यांना. तसं मग सातारा जिल्ह्यात आपल्या बरीच नामवंत बैल आहे ना त्यामुळे ती इच्छा असते प्रत्येकाचं. पुस्तकाचं मैदान म्हणा कोळ्याचं मैदान म्हणा. तिथं ड्रायव्हर कोण होता आपला त्यावेळेस. आपले विकास ड्रायव्हर होते जे आमरापूरचे. त्याच्यानंतर ते काहीतरी आता त्यावेळेस त्याच्यानंतर दुसरे एक ड्रायव्हर आमचे होते विलास नाना शिराजी. त्यांनी हानली फायनलला गाडी परत. आता याचं एक्सरसाइज कसं असतं तिथं फेरं बिरं कसं एक्सरसाइज म्हणजे याला काय प्रायव्हेट असा व्यायाम ह्याला द्यायला लागत नाही. पवनी तर आम्ही अजूनपर्यंत बैलाला कधी घातलेली नाही का. नाही काय असेल ते इथं लयत लय आपलं खाणे पिणे लय इथं चालवणी त्याच्या पलीकडे काय लय नाही. डायरेक्ट मैदानच. फेऱ्यात जेवढा असेल तेवढा बैलाला फरक राहतो. खुराक कसा असतो. खुराक आपला डाळ आणि मका चुनी काय नाही. कॅल्शियम दुसरं इकडे तिकडे वैरण सगळी सगळी दिसते. वैरण आपल्याकडे म्हणजे सीझनला जसं चालेल तसं कडबा कुट्टी आपली आहेच. परत ही घास गावात आहे मका कधीतरी आणि वाड्याचा सीझन चालू झाल्या काय वाड म्हणजे सगळं रेग्युलर गुराशन असं दिसतं. हो 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 काय असं वेगळं काय नाही. तरी पण याचं वेगळं रूप असं दिसतं त्याच्याबद्दल काय सांगाल का. दिसतो पण वेगळं रूप पळतो पण वेगळा याच्यात काय. त्याच्यात ती एक खासियतच आहे की ती त्याच्यातलं रूप बघूनच आपण त्याला घेतला होता. एक एखादा म्हणतो का नाही शंभर माणसं चालताना एक वेगळंच दिसतो. त्यातला हे प्रकार आहे काय की त्याचं पळण्याची दाटी वगैरे सगळं ते शरीराची दाटी बी जरा वेगळी आहे. पायदाच घेतली का नाही याच्याकडनं कुठं आता काय. नाही नाही अजून अजून नाही ना. नाही आगामी काळात परत भविष्यात काय. भविष्यातच करणार की घर एखादं तयार आहे आपण. ही शेवट पण ठेवणार ना आपल्याला. माझं शेवटपर्यंत आपल्याकडे शेवटपर्यंत आपल्याकडे राहणार. कसं त्याला लय किमतीला मागवून सुद्धा आपण दिलेलं नाही. कितीपर्यंत मागणी त्याला 11.5 लाख रुपयाला सुद्धा आपल्याकडे मागितला होता तरी सुद्धा आपण दिला नाही. पहिली जीव असतो बाबा सांभाळलेली असतो बरोबर. शेवटपर्यंत आपल्या धावणीला कसं नाव करायसाठी तर आपण ठेवलाय. नाही तर काय पैसे घेऊन बसायचं असतं तेव्हाच बसलो असतो आपण. करायच ती केलं तेवढं सगळं आपण आपल्यासाठी. आतापर्यंत आपली म्हणजे आता बरची बरीच घरची बैल आहे तुमच्याकडे आहे ना. एकूण बैल किती म्हटलं. आता बैल आपल्याकडे 3 आहे ती. मग ती घरचीच गाड्या पळतात का बऱ्याच ठिकाणी. ह्याच्या आधी एकदा म्हणजे स्टार्टला जात चालू झालं मैदान आताही. त्यानंतर बादल कोळ्यात फायनलला राहिल्यानंतर एकदा एक घरचं आपलं एक वासरू आहे सुलतान म्हणून. त्याच्याबरोबर आम्ही असं झालं पाटणला गेलो म्हणलं बघूया काय होतंय. वासरू तर आपलं कसं पळते ती तर आपल्या बैलावर गाठलं. तिथं गेल्यानंतर आपलं गाडी निघली आमची बरोबर बादल बाहेर नव्हतं आणि वासरू आत नव्हतं. तिथं सुद्धा गाडी गाठायला राहिली
सिमीला भी तसंच केलं आम्ही, तिथं एक नंबर केलेली गाडी आम्ही मारली सिमीला, म्हणजे परत त्यांनी सामना निकाल केला तेव्हा असू द्या काय असेल ती, फक्त तिथं मारली गाडी सिमीला. त्याच्यानंतर फायनलला जरा बायला चिखलाची फाटी आल्यामुळे आमचा जरासा घोटाळा झाला तिथं, पण ती मैदान आमच्यासाठी फार मला आठवली. काय पहिलं तर घरचं वासरू गाठलं आणि बैल फायनलला राहिला तिथं मी, म्हणजे तिथं सुद्धा आम्हाला काय बैलांना नाराज केलं नाही. आता गुलाल घेऊन जेव्हा बैल घरी येतो किंवा एखाद दिवस गुलाल नाही घेतला तर कसं असतं बैलाचं रूप त्या दिवशी? त्याचा गुलाल घेऊन आला की कसं असतंय की ती बी सेम, आणि गुलाल घेऊन नाही आला तर थोडासा जरी अंगाव येणं वगैरे त्याचं जरासं चालू असतं, रागीट पण राहत हो. किंवा दुसऱ्या बैलामुळे जरी गाडी जरा काय बाबा आपली कमी पळाली तरी जरा जवळ येऊन देताना जरासा दमवतो. शक्यतो मारत नाही ना कोणा? नाही बैल नाही मारत अजूनपर्यंत, किती बारकी पोरांना सोळा येतो बैलांना अजून मारामारी नाही कवा केली, त्यामुळे तर त्याला म्हणजे त्याच्या एवढा जीव आहे म्हणजे कोण बी उद्या काय बी उद्या त्याला अजिबात कोणी बी याचं नव्या माणसानं त्या पुढे येऊन बसायच काय करीत नाही. आम बघितलं मागाशी आम पण आत लावला राव नाही काय फक्त बाहेर काढलो काय जुडा खाली धरतो का? नाही त्याला ती सवय पहिल्यापासून, बैल इथनं सोडला की खाली नदीपर्यंत जातो असा. इथनं नदीला रस्ता आहे खाली? हाय हाय खाली आहे नदीला रस्ता, इथनं खाली नदीपर्यंत जातो जर त्याला व्यवस्थित ना त्याचे एक पहिल्यापासून ते खोड आहे, इथनं डायरेक्ट नदीपर्यंत जाणार तिथनं बाकी मागं लागायला नाही त्याचा ते परत मोकळा येतो आणि गोट्यात जातो. इथनं सुटला की जाणार इथंच बसायचं त्याच्या मागणं पळायला की मग तो पुढं पळतो, नाहीतर मग इथनं डायरेक्ट टेम्पोत जाणार जिथं टेम्पो लावलाय ती त्याला जागा माहीत असते, इथनं सुटला की डायरेक्ट जातो टेम्पोत जाऊन उभा राहतो, नाहीतर मग तिथनं येणार इथं जाऊन येऊन उभा राहणार असं करतो. असं काय नाही सुटला की एकतर नाहीतर टेम्पो हो जे बैल बराच असं म्हणजे समजूतदार आहे. हो समजूतदार आहे त्याला काय आपण सांगेल ती कळत थोडक्यात. आता तुमचं ती लहानपणापासून लगाव असल्यामुळे एवढं सगळं हो हो. तर महाराष्ट्र केसरी बादल ग्रुप वारुणजी यांच्या विजय दादा यांनी आपल्याला आज वेळ दिला आपल्या चॅनलला मुलाखत दिली त्याच्याबद्दल मी सौरभ निकम आणि आपल्या चॅनलतर्फे त्यांचे आभार मानतो. आपण इथून पुढे देखील अशाच बैलांच्या मुलाखती आपल्या चॅनलवरती आणणार आहोत, त्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा महत्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यासोबत आपलं इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा आहे सौरभ निकम ब्लॉग्स या नावाने, तिथं जाऊन मला फॉलो करून तुमचे जर काही मेसेज असेल तर ते मला टाकू शकता. धन्यवाद.